सोशल मीडियाद्वारे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 13 आरोपींना पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी केले जेरबंद. विदेशातील ग्राहकांशी इंटरनेटद्वारे संपर्क साधून सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे जाहिरात करून नागरिकांना विमानाचे तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे प्राप्त झाल्यावर ग्राहकांशी संपर्क तोडून त्यांची फसवणूक करणाऱ्या मुंबई अंधेरी मरोल येथे अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवणाऱ्या 12 पुरुषांसह एका महिलेला छापा कारवाई करून प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर ध्रुतराज यांच्या पथकाने गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रंगेहात अटक करून त्यांच्या ताब्यातील 28 लॅपटॉप, 40 मोबाईल, 2 राऊटरसह कागदपत्र असा एकूण 7,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त मुंबई श्री विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारती, पोलीस सह आयुक्त गुन्हे विभाग श्री लक्ष्मी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त श्री राज तिलक रोशन, सहायक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, सहायक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज यांच्या पथकाने केली आहे. टाइम्स 9 न्यूज मराठी चॅनल प्रतिनिधी विजय घरत. त्यांना कॉल सेंटर वाले ब्लॉक करायचे होते. तर दोन मोडस होते हा मध्ये. एक तर ते पूर्णपणे फेक तिकट तयार करत होते सॉफ्टवेअर वर आणि तो दाखवत होते की हा चीप तिकट्स आहे. आणि दुसरा मोडस होते की हा तिकट होल्ड करून दाखवायचे होते आणि त्यानंतर सेम पैसे आले की त्यांना ब्लॉक करायचे. तर हा पद्धतीने ह्यांच्या डेली बेसिसवर फ्रॉड चालू होते. आणि जे आमच्याकडे आम्ही पूर्ण त्यामध्ये पंचनामा केले, जागेवर सापडले आणि त्यानंतर 12 लोकांना अटक पण केलेली आहे आणि आज कोर्टने त्यांना आमच्याकडे रिमांड पण दिलेले आहे. आणि पुढे तपासामध्ये शक्यता आहे की अजून लोकांची ह्यामध्ये सहभाग आहे आणि तो पण आरोपी बनतील ह्यामध्ये. आणि पुढे जे फॅक्ट निष्पन्न होईल तपासामध्ये त्या आधारावर पुढील तपास केले जाईल. जवळपास 4-5 महिन्यापासून सुरू होते आणि एक्झॅक्ट नंबर विक्टिम्सचे मी आता नाही सांगू शकतो. ते आता इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट आहे आणि पुढे मला खात्री आहे की हा केस दाखल झालेला आहे. त्यानंतर बरेच विक्टिम पण पुढे येईल आणि अकॉर्डिंगली आमच्या इन्व्हेस्टिगेशनला अजून पण काही डायरेक्शन मिळू शकतो. कॅनडा सोडून इतर देशांचे सुद्धा इंडियन विक्टिम्स पण आहे त्यांचे आणि तो आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. सगळे डेटा आमच्याकडे ते पंचनामा रेट मध्ये मिळाले. टाइम्स 9 मराठी ध्यास नव्या संकल्पाच.